सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 65 गावं पाण्यापासून दुष्काळी होती. पाणी नव्हतं. म्हैसाळ जुन्या योजनेचं पाणी त्यांना जात नव्हतं आणि अनेक वर्ष त्यांची ही मागणी होती. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जलसंपदा मंत्री या नात्याने मी 11 ऑगस्ट 2021 वारणा प्रकल्पाच्या पाणी वाटपाचं फेरनियोजनास मान्यता दिली आणि फेरनियोजनामुळे 6 TMC पाणी अतिरिक्त निर्माण झालं किंवा उपलब्ध झालं. त्या 64 गावांना ह्या योजनेचा आता लाभ मिळणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे मी सतत या प्रकल्पाचा पाठपुरावा केलेला आहे आणि फार कमी कालावधीत हा प्रकल्प हा अंतिम टप्प्यात आता आलेला आहे. त्याचा DPR होऊन SLTCकडे नाशिकला जी कमिटी असते त्यांच्याकडे जाऊन त्यांचे त्या डिझाईन सेक्शनने त्याचा निष्कर्ष काढून SLTCकडे आता हा प्रस्ताव गेलेला आहे. SLTCच्याकडून राज्य सरकारकडून हा मंत्रिमंडळापुढे जाणं आवश्यक आहे. त्यात महाविकास आघाडीने कोणतीही पूर्ण ताकदीने याच्यात काम केलं. उलट त्यासाठी अनेक वर्ष इतरांचं सरकार असताना ज्याच्यावर न्याय घेण्याची भावना नव्हती ती तो निर्णय आमच्या सरकारने घेतला आणि जत तालुक्यातल्या 65 गावांना आता पाणी मिळणार आहे. आज राज्याच्या शासनाकडून असं सांगण्यात आलेलं आहे की कोरोनामुळे आमच्या सरकारने निर्णय घेतला नाही असं काही नाही. निर्णय करून निर्णय झाल्यानंतर त्याचं डिझायनिंग जवळपास पूर्ण झालेले 100% आता पूर्ण झाले. आता फक्त टेंडर काढण्याची गरज आहे आणि महाराष्ट्र सरकारने हा प्रकल्प मंत्रिमंडळासमोर घ्यावा, त्याला मान्यता द्यावी आणि टेंडर काढावे एवढे सोपस्कार आता बाकी आहेत. आज त्या 65 गावातील काही गावांनी 2016 आम्हाला पाणी मिळत नाही तर मग आम्ही जत भागातली गावं कर्नाटकात जोडावीत असे काही ठराव पूर्वी केलेले होते. आज ती कुठेही भावना नाही आहे. कर्नाटक सरकारने त्याचा विनाकारण गैरवापर करायला सुरुवात केलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने हे प्रकल्प आता आम्ही जे केलेलं आहे त्याला फक्त मम म्हणून त्याला मान्यता देणं आवश्यक आहे. ते लवकर या सरकारने करावं, दिरंगाई करू नये. सुप्रीम कोर्टात ह्या सीमा प्रश्नांच्या केसेस आहेत त्यामुळं जत तालुक्यातली लोक जनता आमच्याकडे येऊ इच्छिते हे दाखवण्यासाठी त्याचा गैरवापर कर्नाटकचं सरकार आणि तिथले स्थानिक नेते करतायत. त्याला कोणतेही जत तालुक्यातली लोक बळी पडणार नाहीत. परंतु महाविकास आघाडीने हा पुढाकार घेतला आणि कोणत्याही परिस्थितीत राज्य सरकारने हा निर्णय आता लवकर घेणं आवश्यक आहे आणि तो कधीही होऊ शकतो असं मला वाटतं. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News चे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.